सागर निळाई थोडे शंख निशिंपले कधी चांदणे ती पूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाहरांचा छळा विसावला वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि टी शर्टला मॅचिंग झालेलं आहे माझ्या आता सनग्लास कसं वाटलं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये काल सांगितलं पण तरी पण आज सांगा कारण की जास्त ऑप्शन झाले सकाळ सकाळ कोण उठलं गाडीत येऊन उठतो का सो आम्ही चाललेलो आहोत बाहेर कुठे चाललेलो आहोत आणि कोण कोण सोबत आहे तुम्हाला बघायला मिळेल आणि फन असणार आहे या वीकेंडची काहीतरी वेगळी आणि पुढचं प्लॅनिंग अजून माहीत नाही बॅग तर आम्ही 4-5 दिवसाचे भरलेले आहेत पण पुढची प्लॅनिंग अजून माहीत नाही आहे काय आहे पण बघू ऑन द स्पॉट काय होतं ती प्लॅनिंग सो याना झोपलेली आणि गाडीत जस्ट व्हिडिओ चालू करण्यासाठी उठली आणि हे जे शूज आहेत ज्ञानाला मी नायकेचे शूज मलेशिया एअरपोर्ट वरून घेतलेले आणि सावीला पण घेतले दुसरे वाले पण सावीला नायकेचे नाही मिळाले कारण की बेबी ब्रँड मध्ये साईज मॅटर असतो खूप तर हिला पण मी तेव्हा घेतलेले एक महिन्याआधी वगैरे तर ते आत्ता झालेत व्यवस्थित काय दात दोन कोणाचे दाखवतो आम्ही हे सावीला पण होतील सो आता याच्यापुढे तुम्ही बघा मी सकाळी कुठे गेलेलो पार्सल आणायला ते आणि मग त्याच्यानंतर पुढे बघूया काय काय होतं सो त्याआधी मी आलेलो आहे फाल्गुनीला म्हटलं तिला रेडी कर मी आलेलो आहे प्रॉन्स घ्यायला जिकडे आम्ही चाललो तिकडे प्रॉन्स घेऊन जातोय त्यांना पण आवडतील कारण की इकडे जिवंत प्रॉन्स मिळतात त्यामुळे बघा एवढी मोठी फार्मिंग आहे एवढी मोठी फार्मिंग आहे प्रॉन्सची कोणी घातलं नानू आणि नानूचा फोटो पण मी काय काढला एक असे नाही आईला ग्लेश घालून देत नाही तू आईला जाम आवडत आईला एवढी आवड का 2 वर्ष झाले तर 20 वेळा पण नसेल घातलं नाही नाही घालते घालते ही ट्रिप खूप आमची अमेझिंग होणार आहे कारण की आमच्या गाडीमध्ये आलं नाही सर दीदी नाशू हे बबलू हायकर बबलू हायकर आणि निघालो मॅगडी मधून हे बघा मॅगडीचं पार्सल आमचं मॅगडीचं पार्सल बघा की चला उतरा खाली नानू फाल्गुनी हात तुझे पूर्ण खराब झाले ऑलमोस्ट कल्याण पर्यंत पोहोचायला आम्हाला 2-2.5 तास लागले पण कल्याणच्या पुढे आलो आणि आमच्या गाडीत अजून एक मेहमान देखो हॅलो 50 लेख वाटा बोलते आणि भाजी शॉपिंग चालू आहे काय काय करते नानू नानू किती झोपा काढल्या तू आणि काकडी कशी ज्या पाहिजे असेल तर ती पण फायनली 2-3-4-5 तासानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत शहापूरमध्ये आणि एवढी गर्दी आहे शहापूर आलं की हिला काय झटका येतो माहीत नाही एवढे कपडे घेतलेत बघ अख्खी पिशवी भरून कपडे घेतलेत शहापूरला जसं काय मॉल समजते म्हणून शहापूरवरून घेते दोघींना घेतले नानू साऊला सगळ्यांना घेतले पिशवी भरून कपडे घेतलेत आणि मला गाडीत बसवले काय या विकेंडचा हॅपीनेस काय तुझं या विकेंडचं काय आहे क्वेश्चन मार्क किती दिवसाचे कपडे आणले तू बोललास 2-3 दिवसाचे घेतलेत
दोन दिवस तर आपण इकडेच आहोत, त्याच्यानंतर काय मी घरी पण जाऊ. तुला वाटत तू नेशील तिथे? मी सो लेट्स सी. मामाच्या घरी, मामाच्या गावाला आलेला आहोत मॅडमच्या. आणि इथे इथे फेमस स्टेशन आहे, म्हणजे गावातच स्टेशन. मी पहिल्यांदा असं बघितलं असेल गाव, की त्या गावात स्टेशन आहे इकडे. म्हणून मी माझ्या पोरीला कुठे देत नाही, समजलं? असं हा कारण आहे खरं, की दुसरीकडे दिलं ना की ती अर्ध्या तासाची आमची बॅटरी लो होते लगेच, आणि नवीन बॅटरी टाकायला लागते. अभी मामाच्या मुलीचा म्हणजेच अस्मीच्या बर्थडेला, आणि आमच्या सोबत नव्यांजल, नायसा आणि ध्याना आणि सीमामाई सगळे आहेत. आणि थोड्याच वेळात मामा मम्मी वगैरे पण येणार आहेत. आम्ही आता ऑलमोस्ट रेडी होऊन निघालेलो आहोत. सो बघूया तिथे कोण कोण पोहोचले आणि कोण कोण भेटतोय आपल्याला. पहिले नफरत साहेब काय म्हणतात? सगळे एकत्र आलो पुन्हा, आम्ही फुल धमाल करत आहोत. आणि अनुची मस्ती बघा चालू आहे. डॉक्टर साहेब मोठ्या वेकेशन वर आहेत, मोठ्या. काय नाही, ओनली सॅटरडे, संडेला रिटर्न आणि मंडेला 24 ड्युटी. ओ माय गॉड, कोणी दिले? ओ राईट, ओके. दोन जण असं मला भेटले, हा खूप महाग आहे. हा कोणाचा आहे? हा तिकीट कोणाचा आहे? हा तिकीट कोणाचा आहे? येस, दिस इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह राईट. आय विल गिव्ह इट टू माय गर्लफ्रेंड. इज इट फाइन टू यू? दिव्या माझ्या गर्लफ्रेंड आहे. आजीसाठी प्लीज. हॅपी बर्थडे. नंतर काय नंतर बोलतो आपल्याकडे तर समजून घ्या. आम्ही जोरात ओके. कपल लोक कोण आहेत? कपल लोक कोण आहेत? हात वरती करा. माझ्याकडे लिस्ट आली आहे, लिस्ट आहे माझ्याकडे. नाव घेऊ का? मी मागत नाही. सो इथे आशिष कोणाला बघतोय? सर्व लोक रेडी आहे? व्हेरी सिंपल गेम वी आर गोइंग टू प्ले हियर. ओके, नाउ वी विल प्ले द सॉन्ग ऑफ द रोमॅन्टिक. ओके, आता आपल्याला रोमॅन्टिक सॉन्ग इथं वाजणार आहे. ओके, Happy birthday to you.
इकडे आम्ही आता सगळे फोटो काढायला रेडी झाले. एक जण येतो एक जण नाही येत असं सगळं झालेलं आहे. फायनली सगळे आलोत आम्ही. जशी आम्ही एक ट्रिप ऑर्गनाईज केलेली तशी आणि इकडेच आम्ही ब्लॉग संपवलेला आहे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अभुनी. अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अभुनी.